जरांगे हे अक्कलशून्य माणूस आहेत. मराठ्याचं सगळ्यात जास्त नुकसान जर कोणी केलं असेल तर जरांगेनं केलेलं आहे. कारण या जी अंतरावलीची भीती महाराष्ट्राच्या मनात होती ना, ती आम्ही घालवली. आणि मला विश्वास आहे इथून पुढं मनोज जरांगे अंतरवालीमध्ये उपोषण करणारच नाहीत विश्वास. पण मुख्यमंत्र्यांनी ती जात शोधली, नवीनच एक जात निर्माण केली की कुणबी मराठा. ह्या एकाही गॅजेटमध्ये कुणबी मराठा, मराठा कुणबी असा उल्लेख असणार एकही गॅजेट नाही. मनोज जरांगेची मागणी काय, ओबीसीमध्येच पाहिजे. घेईल तर ओबीसीमधनंच घेईल. भुजबळ तुझा खोटा ऑप्शन. नावी बांधवांच्या अनेक ठिकाणी घरं जाळले गेले. आमचं नावी बांधव मतदानाला गेलं बार्शी तालुक्यामध्ये, त्या कुटुंबाला मारहाण झाली गेली. आमच्या सोनार समाजाला मारहाण झाली गेली. हा जो ओबीसीमधला छोटा समूह आहे तो दडपणाखाली जगत होता. आणि महाराष्ट्राला आम्हाला संदेश द्यायचा होता की जरांगेचे आंदोलन करतात त्या जरांगेच्या छातडावरती बसून ओबीसी आंदोलन करू शकतात. हा संदेश आम्हाला महाराष्ट्रात द्यायचा होता, आम्ही तो संदेश दिला. नमस्कार, मी संतोष देवीदास वीरकर. तसा मी गंसरगाव रेणापूर तालुका जिल्हा लातूरचा आहे. आणि अनेक दिवसापासून आम्ही ओबीसी चळवळ संता प्रसिद्धीच्या माध्यमातून भुजबळ साहेबाच्या नेतृत्वाखाली ओबीसी चळवळ आणि फुलेश्वर आंबेडकर चळवळीमध्ये गेले 10-12 वर्षापासून काम करतो आहे. माझे विश्वनिर्माते नावाचं एक महापुरुषांच्या विचारधारेवरती पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. सत्यशोधक विवाह गृहप्रवेश कसा करावा यावरही एक पुस्तक प्रकाशित झालं. आणि गेल्या 1.5 वर्षापूर्वी माननीय आमदार भुजबळ साहेबांच्या भाषणांचं जे राजकीय भाषण आहेत त्याचं संपादन मी केलेलं आहे. आणि आगामी माझं जे पुस्तक आहे ते ओबीसीचे माहेलगार मेळावे अंबडपासून ते सांगलीपर्यंत जे काय ओबीसीचे माहेलगार मेळावे झाले त्या सर्व मेळाव्याच्या भुजबळ साहेबांच्या भाषणाचं संपादन मी स्वतः करत आहे. ते लवकरच ते पुस्तक प्रकाशित होणार आहे. पण तुम्ही एक नोकरदार असून तुम्ही इकडं कसं काय वळले? बघा, आपल्या देशामध्ये जात हे वास्तव आहे. मी कोणत्याही पोस्टला असेल, मी कुठेही गेलो, माझी जात माझ्यापासून कधीच लपवली जाणार नाही. मी कितीही जात लपवायचा प्रयत्न केला तर पहिल्यांदा माझी जात शोधली जाते की वीरकर कोणत्या जातीचं आहे. ओबीसी म्हटलं की मग ओबीसीमध्ये कोणत्या जातीचं आहे. पण माझं नाव वीरकर असल्यामुळे बऱ्याचदा गफलत अशी होते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये वीरकर हे धनगर आहेत, रत्नागिरीमध्ये कोकणामध्ये गेला तर वीरकर हे ब्राह्मण आहेत. तर वीरकर नेमकं कोणत्या जातीचं आहे अशी गफलत बऱ्याचदा होते. पण बघा बांधवांनो, लोक जात लपवतात पण मी ह्या मताचं आहे, तुम्ही ज्या समूहातनं ज्या तुम्ही ज्या जातीत ना आलात ते जात लपवण्याचं कारण नाही. तुम्ही जेवढं लपवाल तेवढं लोक तुमच्या पाठीमागे लागतील. आणि तुम्ही जर त्या जातीमध्ये एखाद्या उच्च पदावर गेलात तर तुमच्या जातीतील लोक तुमची प्रेरणा घेतील की नाही बाबा माझा माणूस आहे, माझ्या समाजातला माणूस आहे. ह्या पदावर झाला, कलेक्टर झाला, SP झाला, तहसीलदार झाला, राजकारणात गेला, समाजकारणात गेला, लेखक आहे, व्याख्याता आहे. म्हणजे आपल्या समाजातले लोक आपली प्रेरणा घेतात आणि त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते की नाही हंबे किशीचे कम नाही, खरी गुणवत्ता आमच्यामध्ये आहे. त्यामुळे ती प्रेरणा निर्माण होत राहते. ते जात लपवण्याचं कसलंही कारण नाही आणि कोणी जात लपवू नाही. प्रत्येकाला त्या जातीचा अभिमान असलाच पाहिजे. आणि एखाद्या माणसाने त्या जाती समूहासाठी स्वतःच्या जातीसाठी काम करत असताना त्याला जातीवाद कधीच म्हणता येत नाही. तुमच्या समोर तो प्रबोधन आहे, ते जातीचं प्रबोधन आणि ते करावं लागेल आपल्याला. ही जबाबदारी आहे, शिकलेल्या वर्गांची जबाबदारी आहे. परंतु नोकरदार लोक शक्यतो ह्या मोर्चे आंदोलन धरणे याच्यात पडत नाहीत, याचं कारण काय असतं? बघा, याच्यामध्ये विषय असा आहे, एखादा माणूस प्राध्यापक आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, शिक्षक आहे, हे लोक बरेचदा आंदोलन मोर्चेच्यापासून दूर राहतात. त्यांच्या मनामध्ये भीती असते की केस होईल, गुन्हा दाखल होईल, कोर्टाच्या केचकचऱ्या लागतील. माझ्यावरतीही मी नोकरी लागण्याच्या पूर्वी माझ्यावरती 5-6 गुन्हे होते. रस्ता रोकोचे गुन्हे होते, आंदोलन केलेले गुन्हे होते, लॉकडाऊनमध्ये मोर्चा काढला तसा गुन्हा होता. पण मी कधीच घाबरलो नाही. मी म्हणत न्यायालयीन लढाई आपण ते लढत राहू, पण मी त्या समूहात ना आलो आहे. मी ओबीसी समूहात ना आलो आहे. ओबीसीचे प्रश्न वेगळे आहेत आणि ते मला त्या लढावे लागणार आहेत. आणि ते प्रश्न त्या प्रश्नावरती लढण्यासाठी मी हे न्यायालयीन लढायला केस होईल कोणतर काहीतरी म्हणेल मी घरात बसणाऱ्यापैकी अजिबात नाही. आणि मला असं वाटतं की नोकरदार वर्गानेही घरी बसता कामा नये. जे तुमच्यामध्ये हुनर आहे, तुम्हाला लिहिता येत असेल समाजावर लिहा, बोलता येत असेल समाजाबद्दल बोला, तुम्हाला कवितेच्या माध्यमात असेल, गाण्याच्या माध्यमात असेल, जेवढं प्रबोधन तुम्हाला तुमच्या समूहाचं करता येईल त्या पद्धतीने तुम्हाला करावं लागेल. नाहीतर आपल्या देशामध्ये असं आहे, ज्यांच्या हातामध्ये ज्या 5 सत्ता आहेत, धर्मसत्ता, अर्थसत्ता, राज्यसत्ता, शिक्षण सत्ता आणि प्रचार प्रसार माध्यम सत्ता, ही ज्यांच्या हातामध्ये आहेत त्या लोकांचं राज्य देशावरती आहे. म्हणजे 5 सत्या इथल्या ओबीसींच्या हातात आहेत का? बिलकुल नाही आहेत. इथल्या बहुजन समाजाच्या हातात अजिबात नाही आहेत. म्हणून ह्या 5 सत्ता हस्तगत करण्यासाठी आपली माणसं त्या ठिकाणी गेली पाहिजेत. ती 5 सत्ता हस्तगत करून इथल्या समूहाला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नोकरदार असताना देखील तुम्ही असं म्हणाल की तुम्ही आंदोलनात जातात, मोर्चामध्ये जातात, मला अजिबात भीती वाटत नाही. कारण मी पहिलं प्राधान्य समाजाला देतो. कारण माझी ओळख समाजामुळं आहे, माझ्यामुळं समाजाची ओळख नाही. त्यामुळे पहिलं प्राधान्य समाजाला देतो. नोकरीमुळे मला विशेष पगार मिळतो, तात्पुरतं माझं जीवन भागतं ना.
पण माझ्यासाठी माझा समाज महत्त्वाचा, त्याचं प्रबोधन महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी कधी असल्या गोष्टीला कधी घाबरत नाही, आणि इथून पुढेही कधी घाबरण्याचा काही विषय येणार नाही. OBC आरक्षण वाचावं म्हणून तुम्ही 9 दिवस उपोषण केलेलं आहे काय? तर त्याचं जे ठिकाण तुम्ही निवडलं होतं ते अंतरावली सराटीच का निवडलं? अंतरवालीला आंदोलन आम्ही यासाठी केलं होतं, गेल्या 1 वर्षभरापासून अंतरवाली सराटी म्हणले की मनोज जरांगे, आणि मनोज जरांगे म्हणले की अंतरवाली, आणि तिथं आरक्षण. मग एक प्रकारे असं झालं होतं की आरक्षणाचं तीर्थक्षेत्र म्हणजे अंतरवाली सराटे असं एक सूत्र राज्य सरकार आणि मनोज जरांगेमध्ये निर्माण झालं होतं. आणि ज्या अंतरवालीमध्ये बसून मनोज जरांगे ज्या भाषेत बोलायचे, म्हणजे मनोज जरांगे हा माणूस खरं अक्कलशून्य आहे, आणि ज्या भाषेमध्ये बोलायचं, OBCवर बोलायचं, OBC नेतृत्वावर ते बोलायचा, पेटवापेटूची भाषा करायचा, उपकाराची भाषा करायचा, तुमची लायकी नाही म्हणायचा, ज्या पद्धतीनं बोलायचा तो तिथं बसायचा आणि सरकार पायघड्याखाली अंतरवालीला यायचं. मग आम्ही असा विचार केला की ज्या अंतरवालीमधनं मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं, आणि ज्या अंतरवालीमधनं OBCमध्ये घुसखोरीचं आंदोलन ज्या मनोज जरांगेनं सुरू केलेलं आहे तिथं जायचं, आणि मनोज जरांगेची नांगी ठेचायची. त्यासाठी आम्ही 18 सप्टेंबरला अतिशय गनिमी काव्यानं, कुणालाही कसली खबर न लागता, मी असेल, मंगेश ससाने असेल, बटुल बाबा असतील, प्राध्यापक विठ्ठल तळेकर असतील, शरद राठोड असेल, म्हणजे बाळासाहेब डकने मामा असतील, आम्ही 6 उपोषणकर्त्यांनी 18 तारखेला 12:15 सुमारास आम्ही आंदोलनाला गनिमे काव्यानं त्या ठिकाणी बसलोत आणि जाणीवपूर्वक बसलोत. कारण इथून पुढं जेव्हा जेव्हा मनोज जरांगे आंदोलन करतील, अंतरवालीमध्ये करतील, आम्ही तिथं बसणार. ज्या ज्या ठिकाणी मनोज जरांगे आंदोलन ज्या गावात बसतील त्या गावात आम्ही आंदोलनावर बसणार. मनोज जरांगे मुंबईला गेले आंदोलन करायला, आम्ही तिथं बसणार. बघा, मनोज जरांगेच्या आंदोलनाला काउंटर करायचं म्हणून आमचं आंदोलन होतं का? तो निश्चितपणानं होतं. याचं एक कारण आहे, कारण मनोज जरांगेंची मागणी जर फक्त आरक्षण मिळावं एवढी असती तर आमचा पाठिंबा राहिला असता. पण मनोज जरांगेंची मागणी काय? OBCमध्येच पाहिजे, घेईल तर OBCमधनंच घेईल, भुजबळ तुझा खोटा ऑप्शन. आणि ह्या आंदोलनामुळे झालं काय? आमचे OBCची घरं पेटवले, आमच्या नावी बांधवांचे अनेक ठिकाणी घरं जाळले गेले, आमचं नावी बांधव मतदानाला गेलं बार्शी तालुक्यामध्ये, त्या कुटुंबाला मारहाण झाली गेली, आमच्या सोनार समाजाला मारहाण झाली गेली. हा जो OBCमधला छोटा समूह आहे तो दडपणाखाली जगत होता. आणि महाराष्ट्राला आम्हाला संदेश द्यायचा होता की जरांगेचे आंदोलन करतात त्या जरांगेच्या छातडावरती बसून OBC आंदोलन करू शकतात, हा संदेश आम्हाला महाराष्ट्रात द्यायचा होता. आम्ही तो संदेश दिला 18 तारखेपासून. ते आम्ही जवळजवळ 9 दिवस उपोषण केलं, उपोषण आम्ही त्या ठिकाणी स्थगित केलं, सोडवलेलं नाही. आणि परिणाम त्याचा असा झाला, आम्ही ज्या दिवशी उपोषणाला बसलो त्याच्या 2.5 दिवस 18 तारखेची दुपार, 18 तारखेचं 19 तारीख आणि 20 तारीख 2.5 दिवस मनोज जरांगे एकही शब्द मीडियासमोर बोलले नाहीत. हे आमच्या आंदोलनाचं पहिलं यश आहे, कारण मनोज जरांगेंच्या लक्षात आलं की तिथं मनोज जरांगे एका जातीसाठी उपोषणाला बसलेत, आणि आम्ही जे बसलो होतो ते 6 समूहातले 6 लोक 374 जातीचं आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी आम्ही उपोषण करत होतो. आणि हे उपोषण करत असताना जरांगे यासाठी बोलले नाहीत, कारण ते जे म्हणायचे त्यांची मागणी होती, सरसकट आरक्षण लागू द्या, त्यानंतर सगळ्या सोऱ्यांचा अध्यादेश काढा, आणि गॅजेट जे आहे हैदराबाद गॅजेट, निजामांचं गॅजेट आणि सातारा गॅजेट, हे 3 गॅजेट लागू करा. मग जेव्हा आम्ही वकील साहेबासोबत चर्चा केली, ॲडव्होकेट मंगेश ससाने जेव्हा चर्चा केली, त्यांनी पुण्यावरनं सगळे गॅजेट मागून घेतले आणि सगळे गॅजेट आम्ही मीडियासमोर दाखवले. ह्या एकाही गॅजेटमध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी असा उल्लेख असणार एकही गॅजेट नाही. पण जरांगेची मागणी तेच आहे, पण आम्ही हे आंदोलन करत असल्यामुळे दुसरी गोष्ट अशी घडली, एक तर आम्ही जे प्रश्न उपस्थित केले, आम्ही जे गॅजेट दाखवले, त्या एकाही प्रश्नाचं उत्तर जरांगे किंवा त्याची पिलावळं, त्याचा मास्टर माइंड जो कोणी असेल तो उत्तर देऊ शकला नाही. आमचा विजय आहे. नंबर 2, ज्या ठिकाणी जरांगे आंदोलन करायचं, अंधारवेळ सरकार आहे, पालकमंत्री आहे, सरकारचं शिष्टमंडळ आहे, ते आम्ही बंद करून टाकलं. हे आमच्या आंदोलनाचं यश आहे. तिसरी गोष्ट, आम्ही सरकारला कोंडीत पकडलं. सरकार हे जरांगे आंदोलन बसले की सरकारचं कोणतं यायचं शिष्टमंडळ, दादा दादा, सर सर, हे असं सर, तसं सर, मग हा काय करायचा, हा इकडे शब्दात बोलायचा, माजी न्यायाधीशाला इकडे शब्दात बोलायचा, मंत्र्याला बोलायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून तुम्ही राज्यकर्त्यांना शिव्या देतात, त्यांच्या आई बहिणीवर शिव्या देतात, हे कोणत्या संस्कृतीमध्ये कोणत्या बसतं? जरांगे पाटील हे कोणत्या संस्कृतीमध्ये बसतं? हे तुमच्या संस्कृतीमध्ये बसतं का? तुमची बोलण्याची भाषा काय? म्हणून मी जे म्हणालो की जरांगे हे अक्कलशून्य माणूस आहे. मराठ्याचं सगळ्यात जास्त नुकसान जर कोणी केलं असेल तर जरांगेनं केलेलं आहे, कारण या मराठ्याने आधी पहिल्यांदा मुसलमानांना अंगावरती घेतलं, नंतर दलितांना घेतलं, आता राहिले झालं OBC ज्यांचा गावगाड्यामध्ये मराठ्यांचा OBCचा जवळचा संबंध होता,
लोक एकमेकाच्या सुखदुःखात जात होते, एकमेकाच्या लग्न जात होते, पण हे सगळे संबंध मनोजरंगेच्या वायपट बोलण्यामुळं हे ताणले गेलेले आहेत. आणि मी सांगतो की जेव्हा मी आंदोलन करत होतो, हे आंदोलन करत असताना वेगवेगळे गावचे लोक यायचे, जत्तेच्या तसे वाडी वस्ती तांडीवरचे यायचे, आणि ते लोक तिथे शपथ घ्यायचे. काय शपथ घ्यायचे? अशी शपथ घ्यायची की आम्ही इथून पुढं दगडाला मतदान करू पण मराठा समाजाला मतदान करणार नाही, असे अनेक लोक आमच्या आंदोलनासमोरून उपोषणासमोरून शपथ घेऊन गेलेले आहेत. म्हणजे या मनोजरंगेच्या असल्या बोलण्यामुळं मराठा समाज मुस्लिम दलित आणि ओबीसीपासून तुटला गेला. आता राजकारणापासून हा मराठा समाज सगळ्यापासून तुटला जाईल आणि तो 100% तोडण्यासाठीच आम्ही महाराष्ट्र पिंजून काढू, गावागावात जाऊ, वाडी वस्तीवरती जाऊ. ज्यांना आम्ही आमदार केलं, ज्यांना खासदार केलं, त्याच आमदारांनी त्याच खासदारांनी जरंगेच्या मागणीला पाठिंबा दिला की जरंगे जे मागतात की ओबीसीमधून आरक्षण पाहिजे त्याला पाठिंबा दिला. म्हणून त्या सर्व आमदारांना आम्ही 100% इथला ओबीसी समूह घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. कोणतंही उपोषण म्हटलं की टीका आणि टिप्पणी आलीच. जसं की हाके साहेबाचं उपोषण आलं की वडापाव आला, मनोज जरंगेचं उपोषण आलं की तिथं चपटी आली, बदाम आलेच. तसं तुमच्या उपोषणाला काय लागलं? काहीच नाही. आमचं उपोषण प्रमाणे म्हटलं की तुम्ही सुद्धा दारू पिऊन तिथं बसले 9 दिवस. आता विषय असा असतो बघा, एखाद्या आंदोलनाला बदनाम करायचं असेल तर बदनाम करायला कुणीही करू शकतं, तुम्ही हे केलं, तुम्ही ते केलं, तुम्ही असं केलं. पण आमचं आंदोलन हे बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या भूमीमध्ये होतं आणि आम्ही सर्व चळवळीतले माणसं आहोत. त्याच्यामुळं हे आता कोण काय म्हणेल, तुम्ही असं बसले, तुम्ही तसं बसले, तुम्ही हे केलं, याला कसलाही अर्थार्थी काही संबंध नाही. फक्त एकच आहे की आम्ही त्याच्या छातडावरती बसल्यामुळं समोरचे उपोषणकर्ते जे काही चेलीचापाटी आहेत ते जाणीवपूर्वक आमच्या आंदोलनाला बदनाम करत होते. पण तसं अजिबात कुठंही काही घडलेलं नाही, कारण तिथं पोलीस प्रशासनाचे जो 4 ते 5 कॅमेरे सगळ्या बाजूनं लावले गेले होते. त्याच्यामुळं हा विषयच येत नाही. पण जरंगेच्या जखमेवरती, त्याच्या छाताडावरती आम्ही तिथं उपोषणाला बसलोत म्हणून ते आमच्या आंदोलनाला बदनाम केलं जात आहे. या आंदोलनातून नेमकं काय साध्य केलं तुम्ही? 9 दिवसाच्या आंदोलनातून नेमकं काय पदरात पाडून घेतलं? आम्ही पदरात काय पाडून घेतलं? 1, जी अंतरावलीची भीती महाराष्ट्राच्या मनात होती ना, ती आम्ही घालवली. 2, सरकारची मेहनत आम्ही वाचवली. 3, येणाऱ्या लोक सरकार जरी आलं असतं तर सरकारला दोन्हीकडे यावं लागलं असतं. त्यामुळे सरकार जरंगेच्या आंदोलनात आलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही तिथं आंदोलन केल्यामुळं मनोज जरंगेला पळून जावं लागलं. मी अत्यंत गांभीर्यपूर्वक बोलतो आहे, मनोज जरंगेला पळून जावं लागलं. आणि मला विश्वास आहे इथून पुढं मनोज जरंगे अंतरवालीमध्ये उपोषण करणारच नाहीत, विश्वास आहे मला. आणि जर त्यांनी उपोषण केलं आणि ओबीसीमधून परत मागणी केली तर मनोज जरंगे, मी तुम्हाला आत्ताही सांगतो की पुन्हा आम्ही त्याच अंतरवालीमध्ये त्याच ताकदीनं 374 जातीचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं उपोषणाला बसू. आणि तुमची जी दहशत, तुमची मगरुरी, तुमची झुंडशाही तिथंच पुन्हा एकदा गाडू आम्ही. त्या मनामध्ये अशी काही भीती वगैरे होती का की आपल्याला कोणी दगडफेक करेल, कोणी काही लाठीचार्ज करेल, अशी काही मनात भीती होती का? पहिल्या दिवशी भीती आमच्या मनामध्ये होती, कारण जे आंदोलन आम्ही जे गनिमे काव्यान त्या ठिकाणी गेलोत आणि बसलोत तेव्हा आमच्या मनामध्ये भीती होती की आपल्यावर एकतर रस्त्याच्या कडेला आहेत, ही भीती आमच्यामध्ये होती. किंवा समजा पहिले 2 दिवस सरकारचे कॅमेरे नव्हते, पाहिजे तेवढा पोलीस फोर्स नव्हता, कुणी दगडफेक करेल. पण दुसरी गोष्ट आमच्यासाठी जमेची बाजू अशी होती की आम्ही ज्या ठिकाणी बसलोत तिथे सगळी बौद्ध वस्ती आहे आणि बौद्ध वस्ती असल्यामुळं देशामध्ये एकही मायचा लाल असा नाही जो बौद्ध वस्तीकडे वाकड्या डोळ्याने बघेल, आजपर्यंत बघू शकला. आणि जो बघेल त्याचे डोळं आमच्या बौद्धिष्ट बांधवांनी काढलेले आहेत. आणि ज्यांनी जागा दिली, ज्या शिंगारे मामानं आम्हाला जागा दिली, मी त्या शिंगारे मामाला विचारलं की मामा, हे सगळ्या गावामध्ये एवढं मोठं राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे, मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे, तुम्ही ओबीसीच्या आंदोलनाला तुम्ही तुमची स्वतःची जागा दिली, तर ते असं म्हणाले की तुम्ही सर्वजण फुलेश्वर आंबेडकरचे वारसदार आहेत आणि ज्या महात्मा फुलेंनी आमच्या दलित समाजाला घरातली विहीर खुली करून दिली पाण्यासाठी, मी माझी जागा का देऊ शकत नाही, ही त्यांच्यामध्ये जाणीव जागृती होती त्या शिंगारे मामामध्ये. आणि त्यांनी सांगितलं, तर सर तुम्ही सर्व इथं उपोषण करा, कुणाची हिंमत नाही म्हणे, आणि जर कुणी काही करायचा प्रयत्न केला आम्ही आमच्या छातीचे ढाल करू, आम्ही तुमचं संरक्षण करू,
पण हे आंदोलन आम्ही यशस्वी करू. ते शिंगारे मामा असतील, विजय खटके असतील, सत्संगी मुंडे असतील, रवींद्र खरात असतील, किंवा ही बाकीची सगळी मंडळी आहेत, त्या सगळ्या मंडळींनी आम्हाला अत्यंत सहकार्य केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या गावामधले बाळासाहेब दखडे नावाची जी व्यक्ती होती, ती व्यक्ती प्रॉपर त्या गावातली होती. त्याच्यामुळं आम्हाला असं पहिल्या दिवशी भीती होती, पण नंतर नंतर आमच्या मनात ती भीती काय झाली, जसं आंदोलनाची व्याप्ती वाढत गेली, लोक येऊ लागले, भेटू लागले, आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश गेला की नाही, ओबीसी ही जरांगेच्या छतावरती बसू शकतात, हा संदेश महाराष्ट्रात गेला. कारण जेव्हा मी 2 दिवसापासून फेसबुकच्या सोशल मीडियाच्या पोस्ट पाहतो, तेव्हा लोक हेच लिहितात, सर तुम्ही दहशत घालवली, तुम्ही दहशत मोडीला काढली. आणि आंदोलन आम्ही त्या पद्धतीनं एक चांगल्या प्रकारे त्याने आंदोलन केलं, जरांगेला पळून जावं लागलं, जरांगे ज्या भाषेत बोलायचा त्या भाषेत उत्तर दिलं, जरांगेनं कायदेशीर भाषा केली, आमच्याकडे कायदेशीर भाषा आहे, तू गावठी भाषा केली, आमच्याकडे गावठी भाषा आहे, तू जसं बोलशील तसं प्रत्युत्तर देण्याची आमची तयारी आहे. पण मराठा समाज आमच्या समोरून जायचा, यायचा, ओरडायचा, घोषणा द्यायच्या, पण मराठा समाजाच्या एकाही माणसाची हिंमत त्यांना रस्त्यावर उतरून रस्त्याच्या अलीकडे नेण्याची हिंमत झाली नाही. कारण तिथं बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता आणि बाबासाहेब आंबेडकर आमच्या पाठीमागे असल्यामुळे आम्हाला अजिबात भीती वाटलेली नाही आहे. सर, तुम्ही म्हणता गनिमी कावा करून आम्ही तिथं उपोषणाला बसलो, परंतु तुम्हाला माहीत आहे का की मनोज जरांगेनं गनिमी कावा करूनच, या तंत्राचा वापर करूनच एका वर्षामध्ये 1.5 कोटी लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिलेले आहे. तर गनिमी कावा कोणाचा यशस्वी झाला? मग आता बघा, ह्याच्यामध्ये 2 गोष्टी होत्या. जरांगे जेव्हा आंदोलनाला बसले, जरांगेंना एक पक्क माहिती होतं, कारण आजपर्यंत केंद्रीय मागासवर्गीय आयोग आणि राज्य मागासवर्गीय आयोगानं मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळत नाही हे सिद्ध केलेलं आहे. हे तुम्ही आम्ही नाही सिद्ध केलं, हे आयोगानं सिद्ध केलं. आयोग जेव्हा सुप्रीम कोर्टात गेलं, कोर्टानं सांगितलं बसत नाही. मग मनोज जरांगेंच्या डोक्यामध्ये ज्यांनी कोणी घातलं की आपण कुणबी म्हणून आरक्षणाच्या क्रायटेरियामध्ये बसतो, मग मनोज जरांगेंनी मागणी केली की 123 गावामध्ये कुणबी प्रमाणपत्र आहेत, त्यांना तुम्ही दिलं पाहिजे. तेव्हा ओबीसी नेते, ओबीसी समाज शांत होता, गो असतील 10-5-25-100 गावामध्ये, तर देऊन टाकेल काय अडचण आहे. पहिल्यांदा 4 का 5 हजार कुणबी प्रमाणपत्र सापडले होते, दुसऱ्या दिवशी आकडा 11 हजारावर गेला, नंतर 25 हजार, नंतर एकदम 1.5 लाखावर आकडा गेला. मग आमच्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये काय होतं, एक गोंधळ होतोय. म्हणजे तुम्ही किराणा दुकानात जायचं, काहीतरी मागायचं आणि तो लगेच माणूस तुम्हाला एखादी वस्तू देतो, तसं तुम्ही तहसीलमध्ये जायचं, कुणबी प्रमाणपत्र मागायचं, सकाळी अर्ज दाखल केला, संध्याकाळी प्रमाणपत्र तुमच्या हातामध्ये यायचं. असे बोगस जे आहेत, बोगस माझ्या माहितीप्रमाणे 57 लाख आहेत. आणि जरांगे पाटील म्हणतात की 1.5 कोटी आम्ही कुणबी प्रमाणपत्र काढलेले आहेत. आताच्या दुसरा विषय असा आहे की जून 2004 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे असताना त्यांनी एक GR काढला, कुणबी मराठा, मराठा कुणबी यांना आरक्षण देण्यात यावे. बघा, इथं आपल्या इथं कुणबी तेलरा कुणबी आहे, तिल्लोरी कुणबी आहे, कुणब्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत आतमध्ये, पण मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नावाची जातच अस्तित्वात नाही. पण मुख्यमंत्र्यांनी ती जात शोधली, नवीनच एक जात निर्माण केली की कुणबी मराठा. आणि कुणबी मराठा कशाच्या आधारे शोधली, त्यांनी की विदर्भातले कुणबी एकला मराठा हा एकच आहे. पण जेव्हा मी तिथल्या लोकांशी जाऊन संपर्क केला की ते म्हणले की ते आम्हाला हलका मानतात, ते स्वतःला देशमुख समजतात, पाटील समजतात, आम्हाला हलकं मानतात. आणि जेव्हा मी आंदोलन करत होतो तेव्हा कुणबी सेनेचे अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही कोकणामध्ये गेला जे तिलोरी कुणबे आहेत, तिलोरी कुणबे आहेत, तोही समूह असं म्हणतो की ह्या जो मराठा आहे हा शहाणा कोळी आहे, उंच आहे, आम्हाला त्यांच्याबरोबर सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही. कारण मराठ्यांची सामाजिक प्रतिष्ठा ही काय आहे, उंच आहे. आणि आरक्षण हे ज्याच्या कुणाला कुणाला मिळतं, ज्याचं सामाजिक प्रतिष्ठा म्हणजे ज्या समूहाला, म्हणजे सामाजिकदृष्ट्या जो समाज मागास आहे आणि शैक्षणिकदृष्ट्या जो समाज मागास आहे त्याला आरक्षण मिळतं. म्हणजे एखाद्या ब्राह्मणानं जर एखादा चप्पल बूट विकायचा व्यवसाय टाकला म्हणजे त्याची सामाजिक प्रतिष्ठा कमी होते का? बिलकुल होत नाही. तसं मराठा समाजा सामाजिकदृष्ट्या मागास नाही आयोगानं सांगितलं, आरक्षण हे आयोगाने नाकारलं. मग आयोगानं आरक्षण नाकारलं, त्यांनी यांच्या लक्षात आलं की कुणबी म्हणून आपण काढलं पाहिजे. पण जो GR 2004 आहे त्याला आपण कोर्टामध्ये चॅलेंज केलेला आहे. आपण हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाची लढाई लढत आहोत, वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून लढत आहोत आणि ॲडव्होकेट मंगेश ससाने ते व्यक्ती केस लढत आहेत. 1 नंबर 2 हे गेले 1 वर्षभरामध्ये जे मनोज जरांगे म्हणतात की 1.5 कोटी काढलेले आहेत, पण मनोज जरांगेंना आता लोक विचारत आहेत एवढे तुम्ही आंदोलन केले एवढं काय, त्याचं बेनिफिट काय, मग ते आकडा फुगून सांगतात एवढे आम्ही दिले तेवढे आम्ही दिले. पण आमच्या माहिती असतो 57 लाख कुणबी दाखले देण्यात आलेले आहेत. आता हे जे दाखले दिलेले आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी जी अधिसूचना काढलेली आहे की सगळ्या सवऱ्यांची, आम्ही त्याच्यावरती हरकती मागवल्या ओबीसींच्या महाराष्ट्रातल्या, जवळजवळ 8.5 लाख ते 9 लाख हरकती आपण मंत्रालयामध्ये आजही पडून आहेत.
सरकारनं त्याच्यावरती सुनावणी घ्यावी. एखादा कायदा बनवायचा असेल त्याचं तुम्हाला हरकतीवर सुनावून घ्यावी लागेल ना. सरकारनं अद्याप कोणतंही पाऊल उचललेलं नाही आणि ज्या काही 57 लाख कुणबी प्रमाणपत्र दिलेले आहे त्याही सगळे कुणबी प्रमाणपत्र येणाऱ्या काळामध्ये मी लिहून देतो. खूप आत्मविश्वासानं बोलतो, ज्यांनी खोटे कुणबी दाखले काढलेले आहेत, ज्यांनी पुरावे म्हणजे खोटे दाखवलेले आहेत, ज्यांनी टिशूवरती मराठा कुणबी कुणबी मराठा लिहिलं, काही ठिकाणी मराठी कुणबी लिहिलं म्हणजे असं पण केलं, मराठा कुणबी मी ठीक होतो पण मराठी कुणबी नवीन जात शोधली, म्हणजे असे जे बोगस कामं केलेले आहेत, जवळजवळ सगळे कुणबी दाखले आम्ही रद्द करून ओबीसीमध्ये जी काही घुसखोरी होती 2004 पासून सगळी घुसखोरी थांबवण्यासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई लढू, कोर्टाची लढाई लढू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांना आम्ही प्रतिनिधित्व दिलं होतं ते प्रतिनिधित्व तिथे जाऊन जर बोगस ह्या जरंगीला पाठिंबा देत असेल ते ज्या ज्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे, ज्यांनी ज्यांनी पत्र दिलेले आहेत त्या सगळ्या आमदारांना त्या सगळ्या खासदारांना आम्ही घरी बसू आणि आमच्या ओबीसीच्या हक्काचं आरक्षण आम्ही वाचू. आम्ही कुणाला विरोध करत नाही पण आम्ही ज्या मराठा समाजाला म्हणतो, आमचा मोठा भाऊ मराठा समाज आहे, पण मी तुम्हाला आत्ता सांगतो की मराठा समाज हा महाराष्ट्रातला मोठा भाऊ नाही, ओबीसी हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भाऊ आहे. मराठा हा लहान भाऊ आहे, ओबीसी हा 7% आहे, मराठा 15% आहे, मराठा समाजापेक्षा 4 पटीने जास्त इथला ओबीसी आहे. म्हणून इथलं ओबीसीचं प्रतिनिधित्व राजकारणामध्ये अर्थकारणामध्ये तुमच्या प्रशासनामध्ये 7% प्रतिनिधित्व पाहिजे, विधानसभेमध्ये तेवढं प्रतिनिधित्व पाहिजे. बघा SC आणि ST चं केंद्रामध्ये राज्यामध्ये वेगळं बजेट असतं. आम्ही सरकारला विचारतो की आमचं ओबीसीचं बजेट कुठं आहे, तर सरकार आम्हाला सांगते तुमची लोकसंख्या आम्हाला माहीत नाही, पण मंडळ आयोगानं सांगितलं तुम्ही 54% आहेत, पण 54% असताना तेवढा तर वाटा आम्हाला द्या. आम्ही सरकारकडे काहीच मागत नाही, आमचा वाटा जो तेवढाच आम्हाला वाटा द्या. आम्ही सरकारला जे काही आता कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेले आहेत त्याच्यावर कास्ट व्हॅलिडिटी पण त्यांनी काढलेलं आहे आणि आज बरेचसे मुलं पोलीसमध्ये असतील, MBBSला असतील, इंजिनिअरिंगला असतील, ॲडमिशन घेतलेले आहेत काय, म्हणजे एकूण यामुळं ओबीसीच्या जागा कमी झालेल्या आहेत. आता तुमचा कोर्टाचा निकाल कधी येईल, काय होईल, किती दिवस लागतील सांगता येणार नाही, पण तोपर्यंतची ही प्रोसेस तर वाढतच जाणार आहे काय. तर आजही गावाची गावं कुणबी होत आहेत, तुम्ही गाव पातळीकडे जर गेले तर गावाची गावं अख्खी कुणबी होत आहेत, तर तुमची याच्यावर नेमका अंकुश कसा बसणार आहे. आता बघ्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक तर दोन पद्धतीने लढावं लागणार आहे. कुणबी प्रमाणपत्र काढू नये म्हणून रस्त्यावरची लढाई आम्हाला एक लढायचे, जे आंदोलन मोर्चे उपोषण असतील ही एक लढाई, आणि दुसरी गोष्ट कोर्टाची लढाई आहे. कोर्टाच्या लढाईमध्ये विषय असा असतो होतो की तारीख पे तारीख होते. आता 9 ऑक्टोबरला ह्या सगळ्या कुणबी प्रमाणपत्राची तारीख आहे हायकोर्ट मुंबईला, तारीख पे तारीख होते, पण ह्या गॅपमध्ये ज्यांनी काढलेल्या ज्यांनी व्हॅलिडिटी केलेली आहे तिथं मात्र ओबीसीचं 100% नुकसान होत आहे का, तर हो 100% नुकसान होत आहे, पण ओबीसीचं जेवढं नुकसान होत आहे त्याच्यापेक्षा जास्त मराठ्यांचं नुकसान होत आहे. ह्याचं कारण असं, आपण सरकारला म्हणालो होतो की एक तुमचं जे आधार आहे आधारला तुमची कास्ट लिंक झाली पाहिजे, म्हणजे समजा एखाद्यानं कुणबीमधनं ओबीसीमधनं फायदा घेतला असेल तर त्याला EWS आरक्षणाचा फायदा नाही घेता आला पाहिजे, तेव्हा SC BC चा फायदा नाही घेता आला पाहिजे. आपण सरकारकडे ही मागणी केली होती आणि आता पोलीस भरती झाली त्याच्यामध्ये काय झालं, EWS मेरिट लागलं कमी आणि OBCचं मेरिट लागलं हाय. मला सांगा, ज्या 10% मराठा समाज होता त्यातला 8.5% मराठा समाजाला फायदा होत होता EWSमधून. EWS हे गरिबांच्या लेकरासाठी असतं जसं जरांगे म्हणतात तसं. मग आज EWSचं मेरिट कमी लागलं आणि ओबीसीचं मेरिट जास्त लागलं, त्यामुळं मराठा समाजाचे जे आहे ना ओबीसीमधनं निश्चितपणे नोकरीला लागले असतील, पण EWSचं मेरिट जर EWSमध्ये ते असते तर अजून जास्त मुलं त्यांच्या नोकरीला लागले असते. इथं मराठा समाजाचं सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे, परंतु इथं ओबीसीचं बी नुकसान झालेलं आहे. हा ओबीसीचं नुकसान झालेलं आहे हे काही मी नाकारत नाही, ओबीसीचं 100% नुकसान झालेलं आहे. नोकरीमध्ये ओबीसीचं नुकसान होत आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येही ओबीसीचं 100% नुकसान होत आहे, पण ओबीसीनं आता ठरवायचं आहे. ज्यांना आम्ही मोठं केलं होतं, आमच्या बळावते जे मोठे झाले होते त्यांना कायमचं घरी बसवावंच लागेल. ओबीसींनो, तुम्ही खरे ओबीसी असाल, तुम्ही जर तुमच्या बापाला तुमचा बाप मानत असाल ना, तर शपथ घ्यावी लागेल आम्हाला. आम्ही खूप यांना दिलं, खूप मोठं केलं, सगळं सहकार्य केलं, पण ज्यांनी तुमच्या माझ्या लेकराचा भवितव्य हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला त्यांना तुम्हाला घरी बसवावंच लागेल. म्हणून आम्ही ठरवलं ओबीसीचं मत ओबीसीला नसेल तर SC ST अल्पसंख्याक मुस्लिम ब्राह्मणाला, पण मराठ्यांना मतदान
नाही हे आता आम्हाला कुठंतर ठरवून घ्यावंच लागेल. कारण जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी सत्तेमे भागीदारी. आम्ही लोकसंख्येनं जास्त आहोत, फक्त आमची अडचण आहे आम्ही 2000 नोट आहोत आणि ते फक्त 10 नोट आहे, पण ते अखंड 10 नोट आहे. आमचं चिल्लर चिल्लर म्हणून 2000 नोट होते. आम्हाला सगळे एकत्र येऊन आम्ही जेव्हा 2000 होणार 10 नोट कुठं उडून जाईल हे आम्ही सांगू शकत नाही. म्हणून आम्ही ओबीसी म्हणून जगलं पाहिजे, ओबीसी म्हणून वाचलं पाहिजे. आमचा झेंडा दांडा अजेंडा आणि विचारधारा हे फक्त ओबीसी म्हणून आम्ही राहिलो तरच आमचं येणाऱ्या सगळ्या ओबीसीला आम्ही हक्काचं आरक्षण आहे त्याचं संरक्षण करू शकतो. आरक्षण नसल्यामुळं मराठा तरुण आत्महत्या करत आहे, याला नेमकं दोषी कोण आहे? याला दोषी सरकार आहे. आणि बघा विषय असा आहे, एखादा व्यक्ती आत्महत्या करतो त्याला आरक्षण मिळालं नाही म्हणून आत्महत्या करतो याचा आधी शोध घ्यावा लागेल. मध्यंतरी तीर्थपुरीमध्ये एका मुलानं आत्महत्या केली, त्या मुला म्हणजे त्या बापानं सला काही त्या मारून टाकलं त्या मुलाला आणि ती आपल्यावरती येऊ नये म्हणून काय त्यांनी सांगितलं की माझ्या मुलानं मराठा समाजात आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आत्महत्या केली. म्हणजे अशा अनेक घटना घडल्या की मी बाप स्वतःचा पोराला मारतो आणि नाव समाजाचं घेतो की समाजाला आरक्षण मिळालं नाही म्हणून माझ्या मुलानं आत्महत्या केली. जेव्हा ती केस उघडकीस आली तेव्हा त्या समाजाची किती मोठी बदनामी आहे. माझंही मराठा समाजाच्या तरुणांना आव्हान आहे, बाबांनो आरक्षण मिळालं तरी तुमच्या तोंडामध्ये काय सोन्याचा चमचा जाणार नाही. अरे ज्या SST आरक्षण मिळालं 75 झाली त्यांच्या पदरामध्ये फारसं काय पण आजही ते लोक गरिबीमध्ये आहेत, आजही ते लोक झोपडीमध्ये राहत आहेत. ओबीसीच्या लोकांना 25-27% आरक्षण मिळालं, आजही ते लोक गरीब आहेत, आजही ते लोक हमाली करतायत. मग तुम्हाला आरक्षण मिळालं आणि तुम्ही म्हणजे एकदम श्रीमंत होणार आहेत किंवा तुमचं काहीतरी असं लय मोठं होणार आहे असं अजिबात राहू नका. माझी मराठा समाजात तरुणांना विनंती आहे, भावांनो आत्महत्या करून प्रश्न सुटत नाहीत. तुम्ही सरकारकडे मागा, तुम्हाला EWS आरक्षण आहे, तुम्ही EWSाठी प्रयत्न करा. पण OBC घुसखोरी करून तुम्ही OBCचंही नुकसान करू नका आणि स्वतःचंही नुकसान करू नका. जरांगे पाटलांना कोण सांगणार? मला कधी कधी वाटतं की मराठा समाजामध्ये लेखक आहेत, विचारवंत आहेत, सगळे लोक आहेत, पण जरांगे पाटलाला का सांगत नाहीत हा माझा प्रश्न आहे. त्यांनी चळवळीतल्या लोकांनी बोलायला पाहिजे होतं की अरे जरांगे पाटील, एका गाडीमध्ये 375 लोक आहेत, ते गाडी गच्च भरली, बसायला जागा नाही. दुसरीकडे एक गाडी रिकामी आहे त्याच्यामध्ये 15 लोक आहेत, मग त्या 15 लोकांचा प्रवास सुरक्षित आणि चांगला होऊ शकतो, हवेशीर होऊ शकतो. हे 15 लोक तो रिकाम्या गाडीमधनं काढतो आणि 375 ज्या जाते बसमध्ये लोक आहेत त्याच्यामध्ये लोक ढकलतो, म्हणजे त्या लोकांचंही नुकसान करतो आणि तो तुझ्या समाजाचंही नुकसान करतो. हे जरांगेंना का कळत नाही? म्हणून मी म्हणतो की जरांगे हा अकलशून्य माणूस आहे, समाजाचं नुकसान करणारा माणूस आहे. जेव्हा मराठ्यांचा इतिहास लिहिला जाईल ना तर मराठ्यांचं नुकसान करणारा सगळ्यात गद्दार माणूस कोणता? जरांगे असं लिहिलं जाईल त्याच्यामध्ये. सर, मराठा समाज जर ओबीसीत आला तर फायदा आहे त्याचा की नुकसान आहे? मराठा समाज ओबीसीमध्ये आला तर 100% नुकसानच होणार आहे. ओबीसीचं होणार आहे आणि मराठा समाजाचंही होणार आहे. पण जे EWS तुम्हाला दिलेलं आहे मराठा समाजाला, त्यात मराठा समाज राहिला तर निश्चितपणानं जास्त फायदा होणार आहे. कारण EWSमध्ये मराठा समाज 10-8% फायदा घेतो आणि मराठा असेल, जैन असेल, ब्राह्मण असेल हे अल्पसंख्याक समूह आहे आणि तो काय फारसा नोकरीच्या नादाला लागत नाही, तो उद्योग व्यवसायाच्या नादाला लागतो. त्यामुळे मराठा समाजाचा जास्तीत जास्त फायदा EWSमध्ये आहे. OBCमध्ये येणं म्हणजे OBC बांधवाचं नुकसान करणं आणि स्वतः मराठ्यांना स्वतःचंही नुकसान करून घेण्यासारखं आहे. मग जरांगे पाटील नेमकं ओबीसीचाच हट्ट का धरतात? ह्याचे दोन कारणं आहेत. एक, जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमचे ओबीसी बांधव सरपंच झाले, सभापती झाले, जिल्हा परिषदमध्ये गेले, नगरपालिका महानगरपालिकेमध्ये गेले, तिथं प्रतिनिधित्व करू लागले. आमचा एखादा म्हणून जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला त्याला वाटणं साहजिकच आहे ना मी आमदार झालो पाहिजे, आमदार झाले त्याला वाटतं मी मंत्री झालो पाहिजे. कारण अपेक्षा वाढतात माणसाच्या. आणि स्थानिक स्वराज्य संस्था ही नेतृत्वाची कार्यशाळा आहे. शासन प्रशासन कसं चालवावं, कसं हाताळावं, शासनाच्या सगळ्या योजनांचा गरिबांना फायदा कसा करून द्यावा, एक चांगलं नेतृत्व ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधनं उभं राहतं. म्हणून बघा, मुंडेसाहेब असतील, भुजबळसाहेब असतील, विलासराव देशमुख असतील, वसंतदादा पाटील असतील, ही जी माणसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आली किंवा शरद पवार साहेब असतील, ही सगळी माणसं जी आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधनं आलेत. म्हणून यांचं नेतृत्व महाराष्ट्रात मास लीडर म्हणून यांच्या नेतृत्वाकडे पाहिलं जातं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चांगलं नेतृत्व घडतं. एक नंबर दोन, जसं SC आणि ST बांधवासाठी लोकसभा आणि विधानसभा राखीव आहेत आणि उद्या जर मंडल आयोग लागू झाला तर मंडल आयोगाच्या शिफारशीमध्ये आहे की OBCचे विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ राखीव असले पाहिजेत. उद्या जर मंडल आयोग 100% लागू झाला तर विधानसभेला OBCच्या जागा राखीव ठेवाव्या लागणार आहेत, लोकसभेला राखीव जागा ठेवाव्या लागणार आहेत. त्यामुळं लोकसभेमध्ये OBCचं प्रतिनिधित्व वाढेल, विधानसभेमध्ये OBCचं प्रतिनिधित्व वाढेल आणि OBCचं प्रतिनिधित्व OBCसाठी लढेल. आणि जर विधानसभेमध्ये OBCचं प्रतिनिधित्व
मोठ्या प्रमाणात गेलं तर ओबीसीचा परमनंट मुख्यमंत्री होतो आणि ओबीसीच्या हिताचेच तो मुख्यमंत्री काम केल्याशिवाय राहणार नाही. पार्लमेंटमध्ये आमचे ओबीसीची कामं होतील. म्हणून आमचं सरकारला देखील म्हणणं आहे की मराठा ओबीसी, ओबीसी मराठा, तिकडं पाटीदार आहे, पटेल आहेत, गुज्जर आहे, जाट आहे, ह्या सगळ्यांचे वाद होत आहेत आरक्षणासाठी. केंद्र सरकारला आमची विनंती आहे, एकदा करा तुम्ही जनगणना, दूध का दूध पाणी का पाणी करा, एकदा होऊन जाऊ देत ना, एकदा कळू देत महाराष्ट्रात मराठा समाज किती आहे, ओबीसी समूह किती आहे. बिहारनं जनगणना केली, 63% ओबीसी आहे तिथं, म्हणून तिथं ओबीसी मुख्यमंत्री असतो. तुम्ही युपीमध्ये गेलात, त्या ठिकाणी ओबीसी संख्या जास्त आहे, ते यादव पटेल तिथे मुख्यमंत्री असतात. महाराष्ट्रात जर कळालं महाराष्ट्रातल्या ओबीसीला की आम्ही 60% आहेत, 65% आहेत, 70% आहेत, तर परमनंट महाराष्ट्राची सत्ता ही ओबीसीच्याच हातामध्ये राहील. भले या पक्षात असो की त्या पक्षातला असो, पण सत्तेच्या केंद्रस्थानी मात्र ओबीसी 100% राहील. आणि जरांगे यासाठीच म्हणतात की इथून पुढं ओबीसीचं नेतृत्व उभं राहता कामा नये, ओबीसी आमदार खासदार म्हणून निवडून येता कामा नये, पार्लमेंटमध्ये विधानभवनामध्ये जाता कामा नये, याच्यासाठी ओबीसीचं जाणीवपूर्वक राजकीय नेतृत्व संपवण्यासाठी जरांगे ओबीसीतूनच आरक्षणाची मागणी करतात. सर, तुम्ही 9 दिवसाचं उपोषण केलं, याच्यानंतर तुमची पुढची दिशा काय? बघा, आम्ही 9 दिवसाचं उपोषण केलं, अनेक लोकांना आम्ही सांगितलं, येणाऱ्या लोकांना सांगितलं, तुम्ही गावगाड्यामध्ये जा, वाडी वस्त्यामध्ये जा, लोकांचं प्रबोधन करा आणि ओबीसीचं जे राजकीयकरण आतापर्यंत झालेलं नाही ते राजकीयकरण करा. यासाठी मग तिकडे हाके असतील, वाघमारे साहेब असतील, मंगेशा सने असतील, मी स्वतः असेल, किंवा आमचे जे आता आजनाची टीम आहे, आम्ही आजनांनी ठरवलं की महाराष्ट्र आम्ही पिंजून काढू. आणि पिंजून यासाठी काढू कारण एकाही मतदारसंघामध्ये मराठा समाज स्वतःच्या जातीवरती आमदार म्हणून निवडून येत नाही. एक मतदारसंघ सांगा आम्हाला जरांगेने, या मतदारसंघामध्ये माझा मराठा फक्त मराठ्यांच्या मतावरती निवडून येतो म्हणून. एकही मतदारसंघ महाराष्ट्रामधला असा नाही. तिथं जे आहेत ओबीसीचे मतं जास्त आहेत, SC ST ची मतं जास्त आहेत. म्हणून आम्ही OBC SC ST अल्पसंख्याक मायनॉरिटी यांना सगळ्यांना सोबत घेऊ. आणि ओबीसीचा माणूस एखाद्या पक्षामध्ये असेल तर त्या पक्षाचा ओबीसी असेल त्याला मतदान करू. जर दोन्ही पक्षानं, तिन्ही पक्षानं, चारही पक्षानं ओबीसीचा माणूस दिला नाही तर आम्ही काय करू? आमचा माणूस उभा करू ओबीसीचा. मग तो फाटका असेल, तुटका असेल, रस्त्यावर फिरणार असेल, पण तो समाजाप्रती इमानदार असेल, त्या माणसाला आम्ही पैसे देऊन उभा करू आणि त्याच्या पाठीमाग ओबीसीच्या मताची ताकद लावू आणि त्या माणसाला विधानभवनामध्ये पाठवू. आणि उपोषणानंतर आमची पुढची दिशा स्पष्ट आहे. आम्ही कोणती राजकीय भूमिका घेणार नाहीत, कोणताही पक्ष स्थापन करणार नाहीत, कोणती संघटना मी स्थापन करणार नाहीत, पण जिथं ओबीसी असेल, ज्या ज्या ठिकाणी ओबीसी असेल, त्या ओबीसीला तन मन धनानं जी काय मदत करता येईल सगळी आम्ही मदत करू. ही सामाजिकदृष्ट्या ओबीसी जागृत झाला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत जो आमचा अधिकारी वर्ग होता, जो बोलत नव्हता, येत नव्हता, तेव्हा अधिकारी वर्ग म्हणतो की सर तुम्ही लढताय तर लढा, हाके सर लढतायत, वाघमारे लढतायत, ससाणे सर लढा, तुम्ही लढणारी टीम आहे, तुम्ही लढा, बाकीची तुमची आर्थिक पाठबळ जे आहे ओबीसी बांधव म्हणून आमची जबाबदारी आहे. तुम्हाला जिथं आम्हाला वाटतं की आमची मदत लागणार कर्मचाऱ्यांची, आम्ही तुम्हाला 100% मदत करू. जे आमच्या सगळ्या ओबीसी बांधवांनी, ओबीसी कर्मचाऱ्यांनी जर मदत केली तर निश्चितपणानं या येणाऱ्या विधानसभेमध्ये ओबीसीचे आमदार जास्तीत जास्त विधानसभेमध्ये कसे पोहोचतील यासाठी आमचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न असणार आहे आणि आम्ही शेवटपर्यंत तो प्रयत्न करणार आहोत. एकाच गावामध्ये ओबीसीचे 2 उपोषण झाले, त्या ओबीसीमध्ये फूट पडते नाही? बघा, जरांगेनं आंदोलन एका जातीसाठी केलं, मराठ्यांसाठी आंदोलन केलं. आता ओबीसीमध्ये 374 जाती आहेत. ओबीसी हा वर्ग आहे, 374 जातीचा वर्ग आहे. आमचं मत असं आहे की ओबीसीच्या 374 जातीच्या 374 लोकांनी उपोषणाला बसलं पाहिजे. तो एका जातीसाठी बसतो, मग आपल्यामधल्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी आपलं आरक्षण वाचवण्यासाठी का बसू नये? तेवढं आमच्या ओबीसीमध्ये कोणती फूट नाही आणि फूट असण्याचं कारण नाही, कारण ओबीसी हा निर्माण करणार आहे, ओबीसी हा विचार करणार आहे, ओबीसी हा चळवळीमधून उभं राहणार आहे. मग हाकेंचं नेतृत्व असेल, वाघमारेंचं असेल, ससाणे सर असेल किंवा बाकीचे जे आहेत, हे चळवळीमधून उभं राहिले नेतृत्व आहे. आमच्यामध्ये कोणतेही कसलेही फूट अजिबात नाही. आमचे आता जर इथून पुढे जरांगे उपोषणाला बसले तर त्याच अंतरवालीमध्ये 374 जातीचे लोक ते अंतरवाली सराठीमध्ये उपोषणाला बसतीलच आणि आम्ही बसायला तयार आहोत. कारण आमचा सगळा समूह आहे, त्यामुळे असं फूट वगैरे अशातला काही भार म्हणजे काही विषय असणार नाही. तर असे हे प्राध्यापक संतोष विरकर सर ज्यांनी 9 दिवस अंतरावली सराठीमध्ये ओबीसीसाठी उपोषण करून ओबीसीच्या मनातली भीती नष्ट केली काय, असे या संतोष विरकर सरसोबत आज आपण चर्चा केलेली आहे. आणि पुढची दिशा अशी राहील की येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये ओबीसीचे 100 आमदार निश्चितच पाठवणार या ध्येयानं
ते प्रेरित झालेले आहेत. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये 100 आमदार जातात की लोकसभेसारखी परत गती होते. सर तुम्हाला शेवटचा एक प्रश्न आहे की हे आंदोलन 1 वर्षापासून चालू आहेत परंतु लोकसभेमध्ये OBC 70 अपेक्षित ठरलेलं आहे, मग OBC त्यावेळी जागृत नव्हता का? एकही सीट लोकसभेत गेलेलं नाही. ह्याच्यामध्ये विषय असा होता कारण मुस्लिम आणि दलित यांच्या मनामध्ये जी भीती होती की पुन्हा जर भाजपचं सरकार आलं, पुन्हा जर मोदी पंतप्रधान झाले तर संविधानाला धोका पोहोचेल, ही भीती होती. आणि OBC मधला जो बुद्धिजीवी वर्ग होता, त्यांना देखील हे नको होतं, मोदी नको होते. आता एखाद्या ठिकाणी OBC उमेदवार आहे पण त्या OBC समूहातला बुद्धिजीवी वर्ग आहे, त्यांनी OBC उमेदवाराला देशाकडे पाहिलं, देशाच्या संविधानाकडे पाहिलं आणि OBC म्हणून OBC उमेदवाराला मतदान केलेलं नाही. कारण देश वाचणं महत्त्वाचं आहे, संविधान वाचणं महत्त्वाचं आहे. OBC मधल्या काही बुद्धिजीवी वर्गाने असं केलं पण ह्याच्यामध्ये मराठा समाजचा जरांगेचा पॅटर्न चालला असं अजिबात नाही. कारण वातावरण हे देशाच्या पंतप्रधानाच्या विरोधात होतं म्हणून काँग्रेस असेल इंडिया आघाडी त्यांना मतं जास्त पडले आणि भाजपच्या पक्षाला मतं कमी पडली. पण दुर्दैवानं असं झालं की ज्या मतदारसंघामध्ये OBC होता, बीड असेल, त्यानंतर परभणी असेल, अशा ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात जातीवाद झाला आणि ज्या OBC सोबत दलित आणि मुस्लिम सारखा सोबत राहायचा तो देशाने संविधान वाचवण्यासाठी, त्यांनी मात्र OBC ची बाजू सोडून दिली आणि इंडिया आघाडीच्या पाठीमागे गेल्यामुळं हा सगळा परिणाम दिसला. याच्यामध्ये जरांगे फॅक्टरचा अजिबात कुठंही कसलाही काही संबंध नाही. तसं असते तर महाराष्ट्रात सगळे शेड मराठ्यांची निवडून आले असते पण तसं काही अजिबात झालेलं नाही. फक्त दुर्दैवानं दलित आणि मुस्लिम आमच्यापासून जे आहेत म्हणजे OBC उमेदवारापासून तुटले गेले, ते एका कारणासाठी की संविधान वाचलं पाहिजे, देश वाचला पाहिजे यासाठी. तर असे संतोष शुरकर सर यांनी मनमोकळेपणाने आपल्या चॅनलशी गप्पा केलेली, त्यांचे खूप खूप धन्यवाद.